आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही लोक बरेवाल. बरेवाल, तुमच्या टीचर बऱ्या झाल्या. फार लागलं नाहीये, बट यू नीड रेस्ट. आणि हा, मी सरांना फोन केलाय, ते उद्या येतील तुम्हाला न्यायला. उद्या का, आज का नाही? मीच सांगितलं त्यांना, म्हटलं तुम्हाला आरामाची गरज आहे, उगाच दगदग करून घाईघाईत येऊ नका. ओके. उद्या पेशंटला डिस्चार्ज द्यायचा, तोपर्यंत हा पेशंट आमच्या चिवच्या ताब्यात. काय बरोबर ना? युवी येतो म्हणाला, यातच सगळं आलं. म्हणजे युवीला अजूनही थोडी तरी माझी काळजी आहे. तर डॉक्टर, मी त्यांना कॉल करू शकते का? चालेल. ऑफकोर्स, एवढा काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही फोन करा, त्यांच्याशी बोलून घ्या. चिव, फोन लावून दे मॅमला. हो, मी आहे बाहेर, काही लागलं तर सांगा. तू मूर्ख आहेस का तू? तुला सांगता येत नव्हतं का कोण तिथे? तिला घरी कशाला आणलंस? कसं सांगणार होते मी? मला सुद्धा तिथेच कळलं ती चिवची डान्स टीचर आहे. बरंच आपलं नशपाडवं आलंय. मावशी अंजली कोण आहे जर नचिकेतला सांगायचं असेल तर त्याला सगळा भूतकाळ सांगावा लागणार. आणि जे आठवायचं नाहीये पुन्हा तेच डोळ्यांसमोर येणार. अशाला मरायला आली ती, इथेच पडू द्यायचं होतं ना? हे सगळं शक्य होतं का? तूच सांग ना, विचार कर एकदा. मावशी नचिकेत डॉक्टर आहे, त्याचा स्वभाव कसा आहे तुला चांगलंच माहिती आहे. तिथे तिच्या जागी दुसरं कोणी असतं ना, तरी सुद्धा तो हेच वागला असता. नशीब आपलं, आता काय म्हणावं ना. या अशा मुलीची आपण मदत करतो जिची लायकी सुद्धा नाही. तुम्हाला बघायचं नाही मला. मलाही हौस नाही, पण काय करणार? चिवची डान्स टीचर आहे ना, आपल्या हातात आता काहीच नाही. हौशी तिथून जात नाही तोपर्यंत टेन्शन आहे. जात नाही, पाठवावं लागेल तिला. कळलं ना? आपल्या हातात काहीच नाहीये. नचिकेत ठरवेल ती इथून कधी जाणार आहे. खर तर आज आम्ही चिवला सगळं काही खरं खरं सांगणार होतो, पण काय सांगणार होता? बघा पिता, एक लक्षात ठेव, ही इथे असेपर्यंत तू किंवा मी दोघींनीही तिच्या समोर येता कामा नाही. तर जुनं सगळं उपसत बसावं लागेल आणि मग देव जाणे काय काय सहन करावं लागेल. काय सहन करावं लागेल? अरे नाही, मी सध्या असं कोण मदत करत रे? रस्त्यात असं कोणी पडलं तर लगेच कोणी मदतीला धावून येत नाही ना. नशीब तू तिथे होतास, वेळेत उपचार मिळाले तिला, नाहीतर काय काय सहन करावं लागलं असत. खरं नाही, म्हणून तर त्यांना लगेच घरी घेऊन आलो ट्रीटमेंट साठी. ऍक्च्युली हॉस्पिटलला घेऊन जाईपर्यंत बराच उशीर झाला असता. बरंच केलंस तू. कशी आहे ती आता? म्हणजे बरी झाली असेल ना तर ड्रायव्हर सोबत पाठव तिला घरी. नाही, बऱ्या आहेत त्या आता, पण त्यांना खूप आरामाची गरज आहे. चिव बसली आहे सोबत गप्पा मारत. आणि हा, मी त्यांच्या डान्स टीचरला कळवलंय, ते उद्या येतील त्यांना न्यायला. उद्या का? अरे नाही, म्हणजे सिरियस नाही आहे ना ती? मग नाही नाही, मीच सांगितलं फोनवर, म्हटलं त्यांना आरामाची गरज आहे तर उगाच दगदग करून येऊ नका. आणि आणखी एक, उद्या जर त्यांना न्यायला कोणी आलं तर त्यावेळेला नेमकं मी नसेन इथे. आम्ही आहोत ना, आम्ही घेऊ काळजी. अरे पण म्हणजे मला कळत नाही, तुम्ही असे अचानक कुठे गेला होतात रे बाहेर? आम्हाला शिवला सगळं काही सांगायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं. मग आम्हाला नाही, हिला. हो, मलाच बोलायचं होतं शिवशी. तिला सगळं काही सांगणार होते मी, उगाच
आपल्यामुळे कशाला ना यांना प्रॉब्लेम. काय झालंय? सरिता काही बोलली का? नाही ग मावशी, त्या काहीच बोलल्या नाहीये. सोसायटीतली माणसं आली होती घरी, काय म्हणत होते ते, दरवर्षी एक जोडपं पूजेला बसत तर ह्या वर्षी तुम्ही पूजेला बसा. माहिती होते की तिकडे मला नाही बसायचंय पूजेला. मग नाही म्हणून सांग त्यांना. पण जीव हट्ट करतीये ना, तिला कसं समजवणार? तिची इच्छा आहे आम्ही पूजेला बसावं, आणि मला बसायचं नाहीये पूजेला. तू असं बोलतेस जसं काय मला हौसच आहे पूजेला बसायची. एक मिनिट, वाद नका घालू आता. नाही मावशी, वाद नाही घालत आहे मी, पण म्हणजे एक वेळ चिवसाठी मी तयारही होईन पूजेला बसायला. मग असं किती खोटं बोलत राहायचं चिवशी? कधीतरी तिला खरं काय ते सांगावंच लागणार आहे ना. अर्पिता, डोकं फिरलंय का ग तुझं? हा, या एवढ्याशा गोष्टीसाठी तू इतकी मोठी गोष्ट तुझ्या मुलीला सांगणार होतीस? अगं, याचे काय परिणाम होतील याचा जरा जरी विचार केलास तू? एक्झॅक्टली हेच समजवायचा प्रयत्न करतोय मी हिला, पण ही ऐकतच नाही. चिवपेक्षा जास्त हट्ट करते. मग काय सांगायचं सोसायटीत? अगं काहीही सांग ना, काहीही कारण दे. सांगून टाक की नाही जमणार, तू आणि नचिकेत दोघही बिझी आहात, सांगून टाक. अर्पिता ऐकतेस ना? तू उद्या मला नेला येतोयस ना? खर तर इच्छा नाहीये, पण काय दुसरा पर्याय नाहीये, यावंच लागेल. असं का बोलतोस? मग कसं बोलू ग तुझ्याशी? कसं बोलायचं कसं तुझ्याशी? हे बघ, तुझ्याशी मला असं गोड गोड वगैरे बोलता येणार नाहीये, आणि तुझ्यासारखं इतरांशी वाईटही वागता येणार नाहीये मला. युवराज प्लीज. अगं मी प्लीज बोलतोय तुला. मी रिक्वेस्ट करतोय की पुन्हा इथे राहायला आलीस की विड्यासारखं वागू नकोस. तुला कळतंय का तू काय केलंस ते? घर सोडून पळून गेलीस, आणि मग काय ऍक्सिडेंट झाला, चक्कर येऊन पडलीस का? काय एवढी नाटकं करायचीस? काय गरज आहे? कसं आहे, तुझी चूक तर कधी तू मान्य करत नाहीस, आणि मग असं काहीतरी करतेस आणि असं भासवून देतेस की सगळी चूक माझीच आहे, नाही का? तू थांबवलंही नाहीस ना? का थांबवायचं होतं तुला? हा,